नमस्कार, न्यूज टॉप नाईन मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत नऊ राजकीय घडामोडी. जरांगेंकडनं चलो मुंबईचा नारा. 20 जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदान आणि शिवाजी पार्क मध्ये आमरण उपोषण. आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही, जरांगे ठाम. 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार, त्याला भेटायला मराठे येणार. 3 कोटींहून अधिक मराठे मुंबईत येणार. आता आम्ही घरी बसणार नाही, जरांगेंचा बीडच्या सभेत नेलगार. 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार, त्याला भेटायला मराठे येणार. सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनं भक्कमपणे उभं. मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचं काम सुरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती, तर क्युरेटिव्ह पिटिशनसाठी वकिलांची फौज उभी करणार अशीही माहिती. मराठा समाज शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने आमची वकिलांची निष्णात फौज पूर्णपणे ताकद पणाला लावेल, पूर्णपणे भक्कमपणे बाजू मांडेल. तर मी बेकार नमुना, माझ्या नादी लागू नका, आरक्षण मिळू दे मग दाखवतोच. मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना थेट इशारा. कल कसले मंत्री गेले का नाही असलं कोणी? अरे महाराष्ट्राला कल नाही काही घेण्या देण्याचं हे डबड. तू थांब, एकदा आरक्षण मिळू दे मग तुला कचकात दाखवतो. 12 इंचाची छाती ठोकून काही गडबड व्हायला नको, त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. मी त्यांच्या जन्माधीपासून राजकारणात. छगन भुजबळांचा जरांगेंना टोला. गर्जना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात. आता एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करतात छातीवर हात ठोकून, असं एक 12 इंच छाती, त्याच्यामध्ये जर ठोकून ठोकून काही गडबड झाली तर त्याच्यामुळे ते जर त्यांनी तब्येतीला सांभाळावं. मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय, तसं झालं तर सरकारला जड जाईल, जरांगेंचा सरकारला इशारा. असा उद्देश दिसायला लागलाय देशातले चार राज्य, त्या राज्यातली मोठी जात संपवण्याचा तुम्ही घाट घातलाय असा अंदाज दिसायला लागलाय. येवल्याच्या येडपटानं स्वतःच्या पाहुण्याचं हॉटेल जाळलं. मराठा शांततेत मैदानात आलाय, आमच्यावरती खोटा डाग लावू नका. अंतरवाली सराटीतल्या लाठीचार्ज वरून जरांगेंची टीका. मनोज जरांगेंना माझ्यावरती बोलण्याशिवाय पर्याय नाही, त्यांच्या स्मरणशक्तीत थोडी गडबड झाली आहे. मी अशा कोल्हेकुईला दाद देत नाही, छगन भुजबळांचं प्रत्युत्तर. सारखं तुला बघतो. छगन भुजबळ असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही. सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देणार नाही सरकारकडनं स्पष्ट. सरकार झुकायला तयार नाही आणि जरांगेही ठाम. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया. सुद्धा मंत्रिमंडळाचे काही सदस्य त्यांना भेटायला गेले होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की सगळ्या सोयऱ्यांना आम्ही प्रमाणपत्र देऊ शकत नाही. सरकारने जे मान्य केलेलं आहे की रक्ताच्या नातेवाईकांनाच फक्त आम्ही प्रमाणपत्र देणार, सरसकट कुटुंबियांचे प्रमाणपत्र देणार नाही. सरकारला काय निर्णय घ्यायचा तो सरकार निर्णय घेईल. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहू.